मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे. खरं तर आपण पाहू शकतो की त्यांनी मागच्या 2 दिवसांपासून उपचार घ्यायला सुरुवात केलेली आहे, तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीमध्ये काही प्रमाणात आपल्याला सुधारणा पाहायला मिळते. मात्र मराठा समाज जो आहे, राज्यभरातला मराठा समाज, तो त्यांना भेटण्यासाठी म्हणून त्यांचं उपोषण स्थळ असलेल्या जालन्यातल्या अंतरवाली सराटी इथं येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आत्ता काही मिनिटांपूर्वी या महिला ज्या आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केलेली आहे की तुम्ही पाणी घ्या, उपचारांना नाही म्हणू नका, स्वतःची काळजी घ्या. आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया महिलांशी, त्यांचं नेमकं काय म्हणणं जाणून घ्या. ताई तुम्ही कुठून आलेल्या आहात आणि काय नेमकं तुम्ही आवाहन केलेलं आहे जरांगे पाटलांना? काय करंडे, मी अलका करंडे, शिक्षिका आहे, मी वैरागहून आले आहे. या महाराष्ट्रातील मराठा आणि खासदारांना आम्ही मराठ्यांनी मोठं केलेलं आहे, पण या महाराष्ट्रातला एकही आणि आमदार आणि खासदार आमच्या पाठीशी उभा नाहीये. आज आम्हाला आरक्षणाची खूप गरज आहे. 70 वर्ष एका सरकारचं बहुमताचं सरकार असून सुद्धा त्यांनी मराठा आरक्षण देऊ शकले असते, पण ते त्यांनी दिलेलं नाहीये. आता वेळ आमची आलेली आहे, तुम्ही आम्हाला देत नाहीये ना, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील. महाराष्ट्रातले सगळेच्या सगळे मराठा लोक मनोजदादांच्या पाठीमागे आहेत, आम्ही त्यांना विनंती करायला आलोय. त्यांच्या तब्येतीची सुद्धा जी आहे ती काळजी तुम्ही आता बोलून दाखवली, काय नेमक्या भावना आहेत त्यांच्या तब्येती? हा मनोजदादा, तुम्ही आहात तर आम्ही आहोत, तुम्ही उपचार घ्या. सीर सलामत तो पगडी 50. तुम्ही उपचार केले, तुमच्या पाठीमागे सगळा महाराष्ट्र आहे, तुम्ही जिथं म्हणाल तिथं आहे. मनोजदादा बांधाल तेच धोरण आणि तेच तोरण. मनोजदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. लहानगी ताई आहे आपल्यासोबत, ती आता घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळालं, तिला अश्रू सुद्धा अनावर झालेले आहेत. काय नेमक्या भावना आहेत ताई तुझ्या, तुझ्या डोळ्यातून पाणी येत? जरांगे पाटलांना 9 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही, ते बघून पावत नाहीये, आणि या सरकारला अजून जागा आली नाही. अहो तुम्ही एवढ्या निर्दयी कसं असू शकता? दुश्मन सुद्धा एवढा बदला घेणार नाही जेवढा ते मराठ्यांकडून घेतात, आणि जेवढा ते मराठ्यांकडून घेतात. आरक्षण तर मेलच पाटील, वादच नाही, मराठ्यांच्या इतिहासाचा नादच नाही. फक्त तुम्ही उपचार घ्या पाटील, फक्त तुम्ही उपचार घ्या. मराठ्यांना इतिहास घडवायची सवय आहे, पण इतिहासात असं पण झालं की गड आला आणि सिंह गेला, हा इतिहास आम्हाला पुढे नको, असा आम्हाला पुन्हा नको. आमचा छत्रपती आम्हाला गमवायचा नाहीये. कोट्यावधी प्रॉपर्टी असताना सुद्धा तुम्ही लोक जर असे गेले ना, ती जी 3 तिकडे सरकार आहे ना, जी जर रस्त्यावर दिसली ना, जिवंत सोडणार नाहीत लोक त्यांना. पण हा माणूस आज कोट्यवधी लोकांच्या हृदयावर राज करतोय, तो माणूस जगला पाहिजे. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आपण पाहू शकतो की महिला असतील किंवा बालक असतील, लहान मुली असतील, सर्वांनाच अश्रू जे आहेत ते अनावर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी जी आहे ती प्रत्येकालाच लागून राहिलेली आहे, अशी परिस्थिती सध्या अंतरवाली सराटीमध्ये पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन संतोष स्वामी, विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, अंतरवाली सराटी.